मराठी सृष्टीतील बहुतेक कलाकार अभिनयाव्यतिरिक्त व्यवसाय क्षेत्रात उतरलेली पाहायला मिळतात. यात अगदी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतून छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका गाजवणारे शंतनू मोघे, देवयानी मालिका फेम संग्राम साळवी यांनी स्वतःचे कॅफे हाऊस सुरू केले आहेत. तर 2 दिवसांपूर्वीच मराठी बिग बॉस 2 चे विजेता शिव ठाकरेने बी रियल नावाने स्वतःचा ब्रँड असलेला डिओड्रंट लॉन्च केला आहे. या यादीत आता आणखी एका अभिनेत्याने उडी घेतलेली पाहायला मिळते आहे. तुझ्या तर जीवरंगला मालिकेतील रानादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी अभिनयाव्यतिरिक्त आता एका नव्या व्यवसायात उतरलेला पाहायला मिळतो आहे. तुझ्या जीवरंगला मालिकेमुळे कोल्हापूरकरांनी हार्दिकला भरभरून प्रेम दिले होते, त्यामुळे त्याच्या या नव्याने सुरू होत असलेल्या व्यवसायाची सुरुवात देखील तो आता कोल्हापूरमधूनच करणार आहे. काल 25 फेब्रुवारीला कोल्हापूरमधील खाऊ गल्ली खास बाग मैदान येथे कोल्हापूर बदाम थंडाई या नावाने त्याने स्वतःचा ब्रँड असलेला व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायातून तो बदाम मिल्कशेक आणि काजू मिल्कशेकच्या खास व्हेरायटी आपल्या चाहत्यांना खाऊन सुदृढ राहण्यास सांगत आहे. या व्यवसायाच्या नावाने त्याने फेसबुक पेज देखील सुरू केले असून सर्वांना येथे येण्याचा आग्रह केला आहे. नमस्कार, मी हार्दिक जोशी म्हणजे तुमचा लाडकरण. आजवर कोल्हापूरकरांनी माझ्यावर भरपूर प्रेम केले, अगदी लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत. म्हणूनच या सगळ्यांसाठी मी शरीराला ताकद देणारे पौष्टिक असे काही पदार्थ घेऊन येतो. नुसतं घेऊन येत नाहीये तर हे पदार्थ मी माझ्या स्वतःचे ब्रँडचे तुमच्यासाठी घेऊन येतो, म्हणजेच की कोल्हापूरची बदाम थंडाई, काजू शेक आणि बदाम शेक. म्हणूनच 25 फेब्रुवारी गुरुपुष्यामृताच्या मुहूर्तावर आम्ही या पदार्थांचा श्री गणेशा करणार. तर तुम्ही देखील या पदार्थांचा आस्वाद घ्या. हा, आणि नुसता आस्वाद घेऊ नका तर तुमचे काही फोटो सेल्फी तुम्ही आमच्या कोल्हापूर बदाम थंडाई या ऑफिशियल फेसबुक पेजवर किंवा इंस्टाग्राम पेजवरती तुम्ही टॅग करा. कारण काय काही खास म्हणजेच की भाग्यवान म्हणजे त्यांना मिळेल काहीतरी सरप्राईज. हा, पण येणार कुठे? हा स्थळ आहे खाऊ गल्ली खासबाग मैदान कोल्हापूर. बरोबर संध्याकाळी 4 नंतर तुम्हाला संदेश न्यायला लागते. बघा, येणार नवर अहो चालते की. गेल्या काही दिवसांपूर्वी तुझ्यात जीवरंगला या मालिकेच्या एक्झिट नंतर हार्दिकने घोडस्वारी करतानाचा एक व्हिडिओ शेअर केला होता. त्यानुसार तो लवकरच एका आगामी चित्रपटाच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. हार्दिकला त्याच्या नव्या व्यवसायानिमित्त तसेच नव्या प्रोजेक्टनिमित्त शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आमचे मराठी वूड्स यूट्यूब चॅनल.